मुरबाड मधील परे ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकाचा भ्रष्टाचार उघडकीस. मुरबाड तालुक्यातील परे ग्रामपंचायतीतील सन 2015-16 या वर्षामध्ये जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमी मंजूर होऊन त्याचे काम प्रेरणा मजूर सोसायटीवर टेंडर पास झाले होते. हे काम जागेअभावी गेले अनेक वर्ष बंद होते, पण स्मशानभूमी नसल्यामुळे गेले अनेक वर्ष पार्थिवास उघड्यावर अग्निदान करावे लागत होते. त्यामुळे लवकरात लवकर स्मशानभूमीचे काम चालू व्हावे असे ग्रामस्थांचा आग्रह होता. सदर काम चालू केले असता माजी सरपंच बारको चव्हाण व नतू मोपे यांनी चौकशी केल्या तेव्हा 2 महिन्यापूर्वी हजर झालेल्या ग्रामसेविका योगिता शेलवले यांनी दिलेल्या माहितीमध्ये असे समजले की स्मशानभूमीचे पैसे ग्रामपंचायतमधून परत देखील गेले नाहीत व शिल्लकही नाहीत. ही माहिती मिळताच माजी सरपंच व नतू मोपे यांनी पंचायत समिती सदस्य सौ प्रगती गायकर यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता 5-5 लाखाचे 2 हप्ते ग्रामपंचायतमध्ये वर्ग केले असल्याचे सांगितले. माजी सरपंच बारको चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार ते अशिक्षित असल्यामुळे त्यांचा अंगठा कोऱ्या चेकवर घेऊन ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कमिटी यांनी मिळून हा घोटाळा केल्याची माहिती त्यांनी दिली. पंचायत समिती सदस्य सौ प्रगती गायकर यांचे असे म्हणणे आहे की आदिवासी अशिक्षित सरपंच असल्यामुळे ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कमिटीमधील काही सदस्यांनी मिळून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आहे, परंतु यामध्ये गरीब व अशिक्षित सरपंच भ्रष्टाचाराला बळी पडत आहेत. अनेक भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या सौ प्रगती गायकर यांनी माजी सरपंच यांची काही चुकी नाही, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असेही सांगितले. तसेच ग्रामस्थांची अशी मागणी आहे की ग्रामपंचायत कमिटी, ग्रामसेवक व पंचायत समितीमधील जितके अधिकारी या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने काम करावे लागेल असे ग्रामस्थांनी यावेळी ठणकावले. बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी वैभव वाघ यांनी. मी परेगावचा सरपंच 15 वर्ष माझी, आता आजी सरपंच माझी मिसेस आहे, पण ग्रामसेवकनी माझी फसवणूक करून स्मशानभूमीचे 10 लाख रुपये कुठे गहा गायल केलेत हे मला माहिती नाही. माझे खोटे अंगठे घेतलेले मी अडाणी मला काही त्याच्यातून लिहिता वाचता येत नाही. आता आम्ही त्याची चौकशी केली पैशांची, ते पैसे तिथं नाही आहेत. स्मशानभूमीचं काम चालू केलेलं आहे पण ते पैसे दिसत नाही. नवीन ग्रामसेवक आली, तिला मी विचारलं बाबा आपल्या स्मशानभूमीचे पैसे कुठे आहेत, त्याला येईल मी फोन करून विचारते, तो काही सांगायला कबूल होत नाही. दप्तर पण तिच्याकडे दिलेलं नाही, तर त्याच्यातून नंतर आम्हाला ते माहिती पडलं का भाऊ पैसे नाहीत, फक्त खाली 25,000 रुपये त्या खात्यामध्ये जमा आहेत आणि मेन फंडाचा खाते आहे. शंकर मोपे, मी 2015-16 प्रेरणा सोसायटी प्रेरणा मजूर कामगार सोसायटी अशोक विषय यांच्या सोसायटीवर टाकलेलं काम जवळजवळ 3 वर्ष झाले त्या कामाला, आणि ते काम काही काळांतरामध्ये जागेच्या अभावी ते पेंडिंग राहिलं. पेंडिंग राहूनसुद्धा आता आम्ही जागा उपलब्ध केल्यानंतर ते काम मी चालू केलं एक महिन्यापूर्वी चालू केल्यानंतर विषय असा का आत्ताच्या सध्या आमच्या ग्रामसेविका योगिता शेलवले यांनी यांच्या निदर्शन आणला मी काम चालू केले म्हणून, त्याही त्या कामाच्या संदर्भात चौकशी केली आपल्या अकाउंटला किती पैसे आहेत, तर त्याही त्या अकाउंटा चेक केल्यानंतर त्या अकाउंटांच्यावर कुठल्याही प्रकारचा निधी नाही असं त्याही मला सांगितला. आणि नंतर सांगितल्यानंतर मी का नंतर बीडूसाहेबांना भेटलो. बीडूसाहेबांनी मला तारमळी रावसाहेबांच्याकडे जायला सांगितलं, पंचायत समिती मेंबरांच्याकडे जायला सांगितलं. आणि तारमळी रावसाहेबांच्याकडे गेल्यानंतर मी तेही मला दुसऱ्या रावसाहेबांच्याकडे जायला सांगितलं, म्हणजे ते मेसरा रावसाहेबांच्याकडे गेल्यानंतर आम्ही त्याही सांगितलं का तुम्हाला 2 टप्प्यामध्ये आम्ही 5-5 लाख रुपये तुमच्या ग्रामपंचायतीवर टाकलेले आहेत. आणि आत्ताच्या ग्रामसेविकाही स्टेटमेंट घेतल्यानंतर पैसे कुठल्याच अकाउंटला शिल्लक नाही आहेत. आता मी सध्या तरी काम स्टॉप केले. पंचायत समिती सदस्याची प्रगती प्रमोद गायकर, मी ही परहा पंचायतमध्ये आली, त्यांच्या स्मशानाचं काम चालू आहे आणि त्या स्मशानाचं काम चालू असताना त्यांच्या इथले भाऊसाहेब बुले आणि सरपंच तिथला अडाणी असल्यामुळे त्यांनी सर्व पैसे 10 लाख रुपये हडप केले आहेत. त्यामुळे मी त्याची चौकशी केली असता पंचायत समितीला मुरेकर बी डी ओ यांना भेटून त्यांची चौकशी केली आणि त्याही योग्य प्रमाणे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी त्यांच्या पाठीमागे उभी आहे.